तुम्ही मागितला नसेल आशीर्वाद, पण आईचं कर्तव्य म्हणून आम्ही मनापासून आशीर्वाद देतोय तुम्हाला रणजित. औक्षवंत व्हा, जयवंत व्हा. असं काय करता आई साहेब? अहो, तुमचा आशीर्वाद यांच्या सोबत कायम आहेच की? हेच आशीर्वाद देणारे आहात आपलं बाळ जन्माला येण्याआधीच. तुमचं काय ते राहिलं? तुमच्यासाठी आणलं होतं, स्वतःच्या हाताने करून आणलं होतं. तुमचा वाढदिवस आहे, तुमचं तोंड गोड करावं म्हणून. वाटलं तर खाऊन घ्या, नाही तर कुणाला तरी देऊन टाक. वाढदिवसाचे पुन्हा एकदा शुभाशीर्वाद. या अपर्णा सुजित ढाले पाटील. त्या स्टेटमेंट देणार. स्टेटमेंट लिहून घे. अपर्णा बाई, जे काही बोलाल ते विचार करून बोला आणि खरं बोला. ते रेकॉर्डला जाणार आहे. मी जे काही बोलन ते देवा शपथ खरंच बोलून खोटं काही सांगणार नाही. ते इथं नसतं बोलायचं. इथं फक्त घटना सांगा. रणजितने लीलावती शिळमकरांना स्वतः इंजेक्शन दिलं हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं? हो मॅडम. रणजित भाऊजींनी दोनदा बेबी मावशींना ते इंजेक्शन ते नकली इंजेक्शन दिलं आणि त्या दोन्ही वेळेला मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी ते पाहिलं. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.